नमस्कार मित्रांनो, सकाळचे 9:30 वाजलेत आणि आज आम्ही घर शिफ्ट करणार आहोत. आज कारण आज सुट्टी आहे. हा बघा माझा मित्र, मी आता झोपून उठलो आहे पण हा पॅकिंग करतो आहे. तर आम्ही दाखवतो, मी आता हिमाचलमध्ये राहतो आहे म्हणून मी दाखवतो इथं काय प्रॉब्लेम येतात इथं घर शिफ्ट करायला आणि घराचं सामान इथून हलवायला. आमचं सामान उतरलेलं आहे, आम्ही त्या डोंगरावर नाही जाणार, आम्ही खाली जाणार आहे. इकडे जाणार आहे, इकडे पडलो. इकडच्या डोंगरावर आम्ही नाही चढणार आहे, तो खूप वरती आहे म्हणून आम्ही खाली रूम घेतलेला आहे. तर भावांनो, माझा दुसरा रूम पाहिला का? हा बघा माझा रूम. इथं आम्ही बेड लावणार आहोत आणि इथं हे आमचं किचन. किचनकडं घेऊन जातो आहे. हे बघा किचन, हे बघा, हे बघा आमचं किचन. इथं किचन आहे. भांडी थोडं नाही घासली इथं आज, कारण शिफ्ट केलं आहे ना. हे आमचं बाथरूम आहे, बघा चांगले. तर आम्हाला तिथून तिकडे घरं दिसत असतील तर तिथून आम्ही आलो होतो. इतक्या वरून आल्यामुळं आम्हाला खाली यायला लोकांची जरूरत पडली, लेबर लगायचे आमने. सामान खूप होता आमच्यापाशी तर आम्ही इतकं घेऊन येऊ नाही शकलो म्हणून आम्हाला पैसे द्यावे लागले आणि शिफ्ट करायला बहुत मेहनत करावी लागली. आम्हाला सामान पण उचलायला लागलं. म्हणजे तुम्ही जिथं रूम घेताय ना ते या तर उपर असेल या तर नीचे असेल. उपर असेल तर सामान सगळं उपर चढवावं लागतं, नीचे असेल तर उतरावं लागतं. पण तर अगर उपर चढवायचं म्हटलं तर खूप मेहनत आहे, खूप सारं सामान, खूप और काही सामान आमचं तुटलं फुटलं पण आहे. तर काय करायचं, असं जास्त पहाडी एरियामध्ये राहायचं, रूम शिफ्ट करायचं खूप मेहनत लागते पण राहायला खूप मजा येते. थोडं कॉस्टली रूम मिळतात पण चांगली असतात रूम, असं काही नसतं. तुम्हाला व्ह्यू दाखवतो बाहेरचा, बघा बाहेरचा रूम बघितलं का, बाहेरचा व्ह्यू. इथं बांधकाम चाललो आहे थोडंसं. इथं बघा गावामध्ये आहे, इकडं सगळीकडे गाव आहेत. तर तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघितलाच असेल किती चांगला आहे. आणि मी इथं रोज आता ब्लॉग बनवणार आहे तुमच्यासाठी. चांगले चांगले ब्लॉग असतील, हिमाचलमधल्या काही जागा मी दाखवणार आहे. आणि इथं लागणार आहे माझा स्टुडिओ, इथं लागणार आहे माझा स्टुडिओ. आणि इकडून लाईट लुईट मी लावणार आहे, खूप चांगला वाटणार. तुम्ही बघा आणि मला सपोर्ट करा. सपोर्ट खूप गरजेची आहे कारण छोटा मोठा आदमी आहे यार मी, करा सपोर्ट थोडीशी. म्हणून मला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. आणि कशी वाटते माझी व्हिडिओ ती सांगा कमेंटमध्ये, कारण मी हिमाचलमध्ये खूप कमी येतात महाराष्ट्रीयन लोक हिमाचलमध्ये, पण मी आलो आहे हिमाचलमध्ये. मी आता हिमाचलमध्येच राहणार आहे तर यातल्या काही जागा मी दाखवणार आहे. ह्या इथं डोंगरीच डोंगर असतात, इतकी डोंगरी डोंगरच डोंगर आणि देवदारचे झाड. दुनिया में अरे हिंदी मिक्स होते यार, कारण मला 5-6 वर्ष झाली इथं हिंदीच बोलताना, म्हणून मराठीमध्ये पण हिंदीच मिक्स होते. त्यामुळं समजून घ्या थोडा. आणि तुम्हाला बघायला मिळेल हिमाचल, खूप सुंदर हिमाचल. डोंगरांची राणी म्हणतात शिमला, तिथंच आहे मी. ठीक आहे, म्हणजे शिमलातून 40 किलोमीटर आहे दूर शिमला इथून. सोलनमध्ये आहे मी आतासा. तर इथंच मी हा ब्लॉग खतम करतो आहे माझ्या रूमचा, कारण आज शिफ्ट झालं आहे, खूप कामं पडली आहेत आणि मी थकलो आहे खूप. हा माझा मित्र आहे मंडीतला, कष्ट आहे. याला मराठी येत नाही आहे पण मी शिकवणार आहे त्याला मराठी. चला तर मग पुन्हा मिळू आपण. आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला तर पक्काच विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा काय चांगलं वाटतं इथं तुम्हाला. आणि मी हिमाचलमध्ये आहे, इतकी चांगली चांगली व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्ही बघा, ही माझी पहिली व्हिडिओ असेल. पहिली काय, माझी मराठीमध्ये पहिली आहे पण मी हिंदीमध्ये बनवली आहे, कारण हिंदीमध्ये पण बघतात लोक लेकिन बघतच नाहीत ना, थोडं पर बघतात पण थोडीच बघतात. आता मराठीमध्ये
मराठीमधली माझी भावंड आणि बहिणी किती बघणार आहेत मी तेच बघणार आहे, त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम इंडिया.